माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं सर्वप्रथम अभिनंदन. आपल्या चॅनलचे 9 कोटी दर्शक झाले. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. आणि तुम्ही ज्या ज्या मागण्या करता त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच कदाचित इतकं अलोट प्रेम आपलं मिळालेलं असावं. आणि अनेक दर्शकांचे मला मेसेज आले, मेल आल्या की टाटाची जी नेक्सॉन गाडी जी पहिली 5 स्टार रेटिंग आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये, भारताची सर्वात मजबूत कार म्हणून जी पुढे आलेली आहे, त्या कारचा रिव्ह्यू आम्हाला दाखवा, काय काय त्याचे फीचर्स आहेत. तर सर्वप्रथम मला माहिती आहे तेवढं मी सांगतो, आणि नंतर कंपनीचे आपले लातूरचे बाफना मोटर्सचे सर्व्हिस मॅनेजर प्रवीण रणखाम सर आहेत, शिवाजी सोमवंशी आहेत सेल्स याच्यामधले. तर याच्यात जवळपास 5 मॉडेल आहेत सर, नाही का? XE, XM, XZ, XT नाही ना आता नवीन याच्यात BS6 मध्ये, XE, XM, XZ, हा XZ प्लस आणि XZ ऑप्स हो ऑप्शनल. तर आज आपण XZ या मॉडेलविषयी सरांकडून माहिती घेऊया, रणखाम सरांकडून. तर सर, याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि बाकी काय काय तुम्हाला माहिती, एक एक कृपया दाखवा. मी तिकडे जाऊन तुम्ही जे जे सांगाल ते मी सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आज कदम साहेब रिव्ह्यूसाठी बाफना मोटर्स लातूर टाटा मोटर्सचे अधिकृत 5S वर्कशॉप आणि डीलरशिप आहे. तर आज हा समोरच्या ठीक आहे इंजिन सगळ्यात प्रथम टाटा नेक्सॉन जी गाडी आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेक्निकली जर सांगायचं झालं तर आपल्या या गाडीला NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग आलेली आहे, जे की भारतीय रस्त्यासाठी, भारतीय कस्टमरसाठी आणि भारतातील जे कंडिशन्स रुरल एरिया असतील, अर्बन एरियाज असतील, ह्या सर्व कस्टमरसाठी लक्षात घेऊन बनवलेली एक नवीन तंत्रज्ञान असलेली एक नवीन BS6 मधली टाटा नेक्सॉन XZ प्लस ही गाडीचा आपण रिव्ह्यू करत आहोत. सुरुवातीला माहिती द्या. सर्वप्रथम इंजिन म्हणजे हे रिवे टॉर्क इंजिन आहे सर, जे की डिझेलमध्ये आहे. ह्या इंजिन 1500 cc इंजिन आहे, 1499 cc इंजिन आहे. आणि मायलेज जे आहे, टॉर्क जे आहे ते 120 BHP चे टॉर्क आहे सर. आणि मायलेज कंपनी मायलेज हे 25 आहे. आणि कस्टमर्स जे सांगतात आम्हाला रिव्ह्यूज, स्वतः कस्टमरच्या तोंडून जर आपण म्हणजे ऐकलं तर किंबहुना ते 25 प्लसच आहे कस्टमरसाठी. हां, 4 सिलेंडर इंजिन आहे सर हे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 कलर आहेत सर. हे टोटल कलर म्हणजे ड्युअल टोनमध्ये पण कलर उपलब्ध आहे, व्हाईटमध्ये आहे, ग्रेमध्ये आहे. आणि सनरूफ आहे गाडीला, हां क्रूज कंट्रोल आहे, परत ॲटो क्लायमेट कंट्रोल AC आहे. आणि वायपर जे आहेत ना, आता नवीन आलेल्या मॉडेलमध्ये ॲटो वाईप सेन्सिंग दिलेलं आहे. जी सर, फीचर्स काय काय आहेत या मॉडेलचे? XZ मॉडेलचे फीचर हॅलो XZ प्लस मध्ये सुरुवातीस आपण पाहिल्यानंतर फोगलॅम्पचे जे कॉर्नरिंग लॅम्प वगैरे दिलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रिप्स वगैरे जे आहे फेस लुक याचं खूप चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. येस सर. आणि त्यानंतर हा जो आपला लोगो आहे जो की दर्शवतो टाटाचा लोगो आहे, हा खूप चांगल्या पद्धतीनं क्रोम प्लेट क्रोम मध्ये दिलेला आहे. हे जे लॅम्प्स आहेत हे प्रोजेक्टर हेड लॅम्प्स आहेत. त्याच्यानंतर याच्यासोबतच तुम्हाला DRLS आहेत, जसं की 24 आवर्स हे चालू राहतात, डे टाईम रनिंग लाईट्स आहेत या. त्याच्यानंतर सर आपल्याला पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे डायमंड शेपमध्ये अलॉय व्हील वगैरे दिलेले आहेत सर, हे खूप अट्रॅक्टिव्ह आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स टायर्स आहे 16 इंचेस आहेत याच्यामध्ये. या ठिकाणी 215/60 R16 मिरर हे जे आहे ते मिरर फोल्डेबल आहेत ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर याचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आपण कुठेही गाडी यूज करू शकतो, जसं की 209 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, सर्वात जास्त ग्राउंड क्लिअरन्स आहे या सेगमेंट मधला.
आतल्या बाजूने जर पाहिलं आपण पाठीमागच्या बाजूला ज्यावेळेस आपण पाठीमागच्या बाजूने याचं डिटेल्स पाहतो त्यावेळेस आपल्याला हे रेअर वायपर डिफॉगर या सगळ्या गोष्टी येतात. तर रेअर वायपर आणि डिफॉगर याचा वापर आपल्याला होईल फोगीमध्ये ज्या ठिकाणी धुकं जास्त आहे धुक्याच्या ठिकाणी याचा वापर आपल्याला होईल. कारण का ते धुकं मेल्ट होऊन वितळून हे पाण्याच्या स्वरूपात निघून जाईल आणि पाठीमागं डिस्प्ले चांगलं होईल. त्याच्यानंतर हे रूफ रेल्स वगैरे आहेत याच्यामुळं अट्रॅक्टिव्ह पुन्हा गाडीला जास्त येईल. त्याच्यानंतर जो अँटिना आहे शार्क फिन अँटिना वगैरे आहे हे सुद्धा अट्रॅक्टिव्ह मध्ये भर घालते. आणि बूट स्पेस, बूट स्पेस जो आहे सर या गाडीचा 350 लिटरचा बूट स्पेस आहे. 350 यस, खूप चांगल्या पद्धतीचा बूट स्पेस आहे ज्यामध्ये आपण या ठिकाणी ह्या छोट्या छोट्या बॅग सुद्धा हँग करू शकतो. जवळपास 2 किलो 2.5 किलो 3 किलो पर्यंतच्या बॅग आपण अडकवू शकतो. हा पार्सल ट्रे आहे. जर एक्स्ट्रा लगेज वगैरे असेल तुमच्याकडे तर याच्यावरती आपण ते ठेवून देऊ शकतो. त्याच्यानंतर याच्या खाली तुम्हाला स्टेपनी वगैरे आहे, स्टेपनी हे टूल किट अशा पद्धतीचं आहे सर. खूप मोठा बूट स्पेस आहे. पाठीमागच्या रोला पाहिजे का डोर? आता डोअर जर पाहायला गेलं असतं तर डोअरचे फिनिशिंग जे इंटरनली पाहायला गेलो तर डिझाईन खूप चांगल्या पद्धतीचे आहे. हे फिनिशिंग पाहून घ्या, खूप छान पद्धतीने दिली आहे. पियानो ब्लॅकमध्ये दिलेली आहे फिनिशिंग. हे ट्विटर आहे, या ठिकाणी स्पीकर, 4 स्पीकर आणि 2 ट्विटर. सिस्टीम जे आहे ते हार्मनचे आहे. जनरली ते सिस्टम तुम्हाला सर ऑडी आणि जॅग्वार या गाड्यामध्ये दिसून येते सर. JBL चे स्पीकर येतात, 4 स्पीकर 2 ट्विटर अशा पद्धतीचं येऊन जाईल तुम्हाला सर. त्याच्यामध्ये पाठीमागचा रो वगैरे पाहून घ्या. आता पाठीमागच्या बाजूला काय काय आपण बघूया? आता हे पाठीमागच्या बाजूला सर तुम्हाला आर्मरेस्ट वगैरे दिलेलं आहे, जसे की बॉटल होल्डर आहे. हे तुम्ही याच्या ठिकाणी तुम्ही पाणी बॉटल वगैरे असतील हे ठेवून तुम्ही वापर करू शकता. याचा स्पेसियस आहे, पाठीमागे 3 माणसं कम्फर्टेबली बसू शकतात. या ठिकाणी हे पाहून घ्या पूर्णपणे स्पेस कसा आहे. ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस लेग रूम सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आहे आणि तुम्ही फ्लॅट रो मध्ये बसू शकतात. आणि हँडल, हे हँडल्स आहेत जसं की तुम्ही याला. आणि हे एसी आहे ना? रेअर एसी पाठीमागं सर, रेअर एसी आहे. जसं की आपल्याला गाडीची समोरची पण एसी आहे आणि पाठीमागं पण आहे. याचा आपल्याला फायदा काय होईल तर गाडी खूप प्रमाणात थंड होईल आणि आपण कम्फर्टेबली याच्यामध्ये पाठीमागं बसू शकतो. नाही, पाठीमागच्या बाजूला सर चार्जिंग सॉकेट आहे या ठिकाणी. हे सर या ठिकाणी जसं की पाठीमागे जरी कोणी बसले असतील तरी तुम्ही इथं युज करू शकता. समोरच्या बाजूला पाहायला गेलं सर, राईट साइड आपण पाठीमागची बाजू पाहिली, पुढच्या बाजूला सर तुम्ही सांगा सर, तुम्ही या पुढे समोरच्या. आता आपण समोरच्या दरवाजा उघडलेला आहे. रणखम सर सांगतील काय काय वैशिष्ट्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटेरियर जे आहे ती मार्केटमधल्या कस्टमरचे किंवा जे काही कस्टमर वर्ग आहे ह्या सेगमेंटचा त्यांच्या नीड्स लक्षात घेऊन आतमधलं इंटेरियर वगैरे बनवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मिरर कंट्रोल इथून आहे, मिरर कंट्रोल तिथून आहे आणि जे स्टेरिओ आहे जो आपला ऑडिओ सिस्टीम आहे त्याचा पण कंट्रोल स्टेअरिंगवर दिलेला आहे. ह्याला व्हॉइस कमांड आहे ह्या सिस्टमला. ह्या सिस्टमचं नाव इन्फोटेनमेंट सिस्टम असं म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये आपण मोबाईल कनेक्ट केल्यानंतर जे मोबाईलमध्ये आपण पाहू शकतो त्या सर्व गोष्टी ह्या स्क्रीनमध्ये येतात. ह्या इन्फोटेनमेंटला असे 7 इंचेस टच स्क्रीन दिलेले आहे, हार्मन कंपनीचे आहे हे. आणि ह्याच्यामध्ये 4 ब्लोअर्स आहेत समोरच्या बाजूला एसीचे. हे ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी आहे, जे की वातावरणाप्रमाणे इंटरनली स्वतःहून सेट होतं. आतमधल्या वातावरणाशी हे हेडलाईट कंट्रोल आहे सर. आणि हे हेडलाईट कंट्रोल आहे. परत हे इथं डिजिटल मीटर आहे सर, हे डिजिटली मीटर आहे. साधारण असं दिसेल चालू केल्यावर, साधारण चालू केल्यानंतर असंच दिसणार आहे. हे असं सर, की आउट ऑफ रेंज म्हणजे जसं इन्फोटेनमेंट सिस्टम आपली आहे त्याच्यातलाच काहीसा प्रकार ह्या क्लस्टर मीटर मध्ये आलेला आहे. फ्युल किती आहे, फ्युल किती आहे, आरपीएम काय आहे, ऍव्हरेज काय आहे, इन्स्टंट ऍव्हरेज काय आहे, कुठल्या गिअरवर गाडी आहे, कोणत्या मोडवर आहे, कोणत्या मोडवर आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या गाडीमध्ये, ह्या कॉम्पिटिशनमध्ये, ह्या गाडीच्या मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन्स आहेत
जसे की ब्रेझा आहे, जसे की इको स्पोर्ट आहे, जसे की महिंद्रा XUV 3W आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या गाडीमध्ये तीन स्पीडचे मोड दिलेले आहेत, एक सिटी मोड, दुसरा इको मोड आणि तिसरा स्पोर्ट मोड. इको मोडमध्ये आपल्याला ॲव्हरेज जर पाहिजे असेल तर इको मोडचा ऑपरेट करून आपण ॲव्हरेज घेऊ शकतो. सिटी मोड, सिटी मोड इन द सेन्स की सिटी एरियामध्ये जर आपण गाडी चालवत असाल तर त्या सिटी एरियामध्ये गाडी चालवत असताना गाडी हां तो डिफॉल्ट मोड आहे. आणि स्पोर्ट मोड, जर तुम्हाला असं वाटलं की हा रस्ता चांगला आहे आणि आता आपल्याला फास्ट जायचं आहे तर स्पोर्ट मोडमध्ये आपण गाडी चालवू शकतो. असे तीन मोड आहेत जे की सिक्स स्पीड गिअर, हां सिक्स स्पीड, सिक्स प्लस वन, अच्छा सिक्स फॉरवर्ड अँड वन रिव्हर्स. असे एसी कंट्रोल, हे एसी कंट्रोल युनिट्स आहेत सर. हे फोग लॅम्प आहे, हे सेंटर लॉक आहे, हे डिक्की ओप, डिक्की बूट स्पेसचा, डिक्की ओपनचा हे दिलेलं आहे कंट्रोल. हँड रेस्ट आहे मागणे, हे हँड रेस्ट आहे सर. इथं पण तुम्ही म्हणजे इथं पण स्पेस दिलेला आहे, इथं पण बॉटल्स वगैरे आपण ठेवू शकतो, छोट्या लहान मुलांचा खाऊ वगैरे इथं आपण म्हणजे सर्व करू शकतो, ठेवू शकतो. हे सर ग्लो बॉक्स आहे, खूप 15 लिटरचा आहे, 15 लिटर आहे सर. कूल आहे का सर? कुलिंग, कुलिंग, कुलिंग आहे सर. हे कूल बॉक्स आहे सर. हे टॉप टॉप मॉडेलमध्ये कूल बॉक्स आहे. हा हे टॉप मॉडेल आहे, हा हे टॉप मॉडेल आहे सर. आणि बरेच बरेचसे जे जिथं जिथं आपण पाहू शकतो तिथं बऱ्याचशा ठिकाणी हे युटिलिटी स्पेस दिलेलं आहे. अम्ब्रेला स्पेस आहे इथं, इथं ड्रिंकिंग वॉटर बॉटल ठेवू शकतो. पण म्हणजे असं बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे कॉस्मेटिक चेंजेस म्हणतो आपण, ते बऱ्यापैकी आपण इथं पाहू शकतो सर. तिथे एक मिरर दिलेला साईड ग्लास, हा सर. हा इथे एक सनवायझर, त्या सनवायझर मध्ये एक छोटासा मिरर आहे जो की आपण युज करू शकतो. रिअर व्ह्यू मिरर आहे हे, याला या मिररला डे नाईट मिरर पण म्हणतो आपण, जे की आपण डे मध्ये आणि नाईट मध्ये इथे त्याला एक छोटस बटन आहे सर, असं की जेणेकरून पाठीमागून येणाऱ्या वाहनांची लाईट रिफ्लेक्ट होणार नाहीये. सर याची एक्स शोरूम प्राइस काय या मॉडेलची? आता एक्स शोरूम प्राइस जर पाहायला गेली सर, ते आपल्याला हे बेसिक मॉडेल डिझेल पेट्रोल रिवर्स कॅमेरा, रिअर व्ह्यू म्हणजे रिअर व्ह्यू विजन, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही GPRS आहे, परत तुमचे मोबाईलचे जितके फंक्शन असतात ते सर्व इथून ऑपरेट करू शकतो आपण. यूट्यूब हे सर्व 11,19,000 सर. प्राइस याची 11,19,000 हे शोरूम प्राइस आहे. आणि बेसिकली जर पाहायला गेलं तर 8,45,000 हे सुरू होते सर. आणि याच्यामध्ये ते हार्मन सिस्टमचं जे सर सांगत होते आता प्रवीण सर, त्याच्यामध्ये सर बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की तुम्ही GPS नेव्हिगेशन तुम्ही डाउनलोड करून आपण जो काही रस्ता आहे तो पाहू शकतो. त्याच्यानंतर रिवर्स कॅमेरा विथ सेन्सर, या दोन्ही गोष्टी आहेत तुम्हाला याच्यामध्ये. परत तुम्हाला जे एक्स्ट्रा बेनिफिट आहे, जसं की इरा म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामधून तुम्ही मोबाईल आपल्या ॲपवर मोबाईलवरतून आपण जे कंट्रोल आहेत गाडीचे ते करू शकतो. ॲप दिलेला आहे पर्वत चढत असताना, हो हो हो, ते ब्रेक काढल्याबरोबर गाडी जी मागे यायची ती हिल होल्ड, त्याला हिल होल्ड असं फंक्शन म्हटलं जातं. मला वाटतं हे फक्त टाटानेच दिलेलं, टाटामध्येच आहे ते, आपल्या टाटामध्येच आहे हिल होल्ड फंक्शन आणि हिल डिसेंट फंक्शन, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या गाडीमध्ये आढळून येतील. तर आपण पाहिलं की अनेक अनेक फीचरनं सुरक्षित असलेली टाटाची ही नेक्सॉन, ही नक्कीच आपल्याला मॉडेल आवडलं असेल. आपल्या मनामध्ये जर गाडी घ्यायचा विचार असेल तर नक्कीच आपण टाटा नेक्सॉनचा विचार कराल, या अपेक्षेसह आपला आपले आभार मानतो. आपण माहिती दिलं आणि आपला निरोप घेतो, धन्यवाद. आलात इतका वेळ देऊन तुम्ही आमच्या गाडीबद्दल रिव्ह्यू आणि इतकं म्हणजे विचारपूस केली त्याच्याबद्दल सर, आपले आणि आपल्या टीमचे धन्यवाद सर.